शेतकरी कामगार विद्यार्थी युवक तसेच समाजातील इतर घटकांच्या ज्वलंत प्रश्नावर सध्याचे शिंदे फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. महायुती सरकारच्या याच नाकतर्फेपणा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी 5 डिसेंबर रोजी अमरावतीत भव्य जनआक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून दिली. या मोर्चाचं नेतृत्व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार रोहित पवार करणार असून अमरावती जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत. कापसाला 14,000 रुपये व सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा व येत्या नागपूर अधिवेशनात हा मुद्दा प्रकर्षानं मांडून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान केलं, त्यांना मदत मिळावी. महायुती सरकार हे शेतकरी विरोधी असून या सरकारला उठवावेच लागेल असा घणाघात सुद्धा अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून केला.